सर की गुमत जी आपले सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत करत आहे. छान कविता घेऊन आली. विंदा करंदीकरांची कविता आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अक्षर नजर रोगुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आतळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही जैन करावी स्वप्नांची. असे दाडवी इच्छा ज्यांची मार्ग त्याला मिळतील सत्तर नजर रोगुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. काय असावे जमिनीवरती कवे तपवर घेताना काय असावे जमिनीवरती कवे तांबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकाव सांगावे आता ये बेहतर नजर रोगुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून जाताना करून जावे असेही काही दुनियेतून जाताना गरीबर यावा जगाचे साऱ्या निरोप शेवटचा देता स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर मामा कातर कातर नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आय थिंक विंदा करंदीकरांनी आपल्या स्त्रीसाठी एक खूप सुंदर काव्य लिहिलं आहे आणि यातच सगळं लिहिलं. म्हणजे मी जे काय बोलणार आहे ते ह्या एका कवितेतच सगळं आहे. आपल्या बायका पुरुषांनी नाही कंट्रोल केल्या. आय एम सॉरी टू से की बायकांना कोणीही पुरुष कंट्रोल करत नाही. बायका स्वतःलाच कंट्रोल करतात. बायका स्वतःची चौकट स्वतःला आतून घेतात. नाही मी माझा मुलगा लग्न झालं माझा जन्म घेतात तेव्हा आई बहीण त्यांना शिकवत असतात बऱ्याच गोष्टी. पण हे शिकवत असताना त्यांना आपल्या पायावर बसून करायचं हेही शिकवतात. कोणी काही वडील असताना सांगत की बाई तुला नवरा आणि तू पुढे पुढे जाऊन बघ. काही घरात सांगतही असते असं नाहीये. पण काही अपवादही आहेत जिथे मी माझ्या मुलीला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे पण तिच्या स्वातंत्र्यावर माझं लक्ष पूर्ण आहे हे तिलाही माहिती. सो आपल्या सगळ्या मुलींना आपण असंच वाढवलेलं आहे. आपणही अशाच पद्धतीने वाढलंय. फक्त थोडीशी पद्धत तरी आपल्या आई वडिलांची वेगळी असते. पण या सगळ्या नादात जेव्हा आपलं लग्न होतं त्यावेळेला हे मंगळसूत्र जे गळ्यात येतं ना हे आपण आपल्याला चौकट लावून घेतो. आपण लावून घेतो. आय एम अंडरलाईनिंग दिस वर्ड. आपल्याला कोणी लावत नाही आपण लावून घेतो. नाही मग आता सासू सासरे काय म्हणते. जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांची कोमळपणाने बोलता तसं त्यांच्याशी बोलू शकता. तुम्ही प्रत्येक माणसाशी बोलू शकता त्याच आत्मविश्वासाने जे तुम्ही लग्नाच्या आधी होता. लग्न झालं विचारलं असं काय होतं की तुमचा असा एकदम कम्प्लीट हा चेंज होतो आणि तुम्ही एकदम गरीब काय करू शकता का बरं. तुम्हाला जेव्हा मुलगी पसंत करायला येतात तुमचं कॅलिबर बघूनच पसंत करतात ना. मग पुढे गेलं ते कॅलिबर वी हॅव टू इन्क्रीज दॅट. ते आणखी आणखी सबळ सशक्त झालं पाहिजे नवऱ्याच्या साथीने सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने जे आपण नाही करत अनफॉर्च्युनेटली. तर आपण आपलं चालू असलेलं शिक्षणही सोडून देतो का तर मुलं झाली. मग आता मुलांबरोबर काय शिकायचं मुलांचं सगळं करायचं. माझ्या आईनी माझ्या मोठ्या भावाबरोबर दहावीला कॅटरिंग कॉलेजचा डिप्लोमा केला होता दहावी नंतरचा. सो आय वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे माझ्या आईने मला या पायऱ्यांचा नॉलेज दिलं. मी माझं डॉक्टरिंग केली 2007 मध्ये आफ्टर निशा वॉज बॉर्न. त्यामुळे असं काही नाहीये. आपण आपल्याला जे चौकट लावलेलं त्या चौकट सुधारू नका देऊ. ती असायलाच हवी पण त्याचा योग्य वापर करा. ती चौकट लवचिक ठेवा तरच तुम्ही आयुष्यात जगू द्या. कोणी तुम्हाला तारे लढणार नाही. तुमचं तुम्हाला उभारायचंय जशी मी उभी राहते आज मला उभं करायला माझे आई बहीण माझा भाऊ हा माझा दादा आहे. इव्हन अद्वैत सर अद्वैतला मी आज 12 वर्ष ओळखते. अद्वैत सुद्धा माझ्या बरोबरीने मला बऱ्याच माझ्या आयुष्यात अपसेट नाही का आले ना. पण देयर आर पीपल हु ट्रेन्ड मी की नाही तुझ्या ताकद आहे जा तू. जसं त्यांनी सांगितलं अद्वैतने की दादा पाटेकरने सांगितलं की तू जा आणि तुझी तुझी लढ आज मी वाचली तू लवकर पडणार आहे जा तुझी लढ. सो तसंच आहे हे प्रत्येक स्त्रीने डोक्यात व्यवस्थित घेतलं पाहिजे. आता जेव्हा मी लढ म्हणते त्यावेळेला मारामारी करणं आलं का तर नाही आलं. आपण इथे कोणालाही मारामारी करायची सांगत नाही. जे प्रश्न सामंजस्य ते सुटतंय त्यांना मारामारी करायची किंवा गप्पा करायची काही गरज नाही. त्यामुळे मी वुमन फ्रीडम्स वरती बोलत नाहीये. स्त्री मुक्तीवरती बोलत नाही. स्त्री मुक्ती कोणापासून घ्यायची ज्या पुरुषांसोबत आपल्याला राहायचंय कायम त्यांच्यापासून कसली मुक्ती घेत आहे. तुम्हाला त्यांच्या सोबत राहून वाढायचंय त्यांच्या मदतीने वाढायचं. आपण त्यांच्याशिवाय अधे आहोत हे निसर्गाचा नियम आहे. आपण एकमेकाला पूरक आहोत हे ठरवून आपल्याला पुढे जायचं. सो या पुढे जाताना आपल्याला शिक्षणाची गरज पडणार आहे. आपल्याला सॉफ्ट स्किल्स आपण
इंग्लिश शिकायला हवं, आपली मातृभाषा मराठी असेल, हिंदी असेल, तमिळ असेल, कुठली असेल, पण आपल्याला इंग्लिश ही यायला सध्या केरळमध्ये 100% लिटरेसी रेट आपल्याकडे नाही आहे. अजूनही मुलींना सातवी झाली शाळा शाळेत लवा कामाला धंकामाला घेऊन जा नका करून असतं. आपल्याला सगळ्या मुलींना कंपल्सरी शिकवायचं, त्यांना त्यांना चॉईस द्या. मुलींनाच का मुलांना सुद्धा त्यांना चॉईस द्या, तुम्हाला कुठल्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रात त्यांना जायला त्यांची जबाबदारी त्यांच्यावर टाका. मार्कांचं प्रेशर आणू नका कुठल्याही मुलांवरती, तू एवढेच मिळवले पाहिजे ते आणू नका. एक आमच्या गरुडच्या वयाचाच एक मुलगा त्याच्या वर्गात शिकवला, त्याला शिकवणलाही आठवत असेल, त्याचे नाव अरुण लचके होतं. ते मी नाव घेऊन का सांगते की त्याच्या आईच्या खूप काही अपेक्षा असतात, तो आय एस ऑफिसर भेटला, त्याची झालीच खूप रिलेट होतो, पण त्या अभ्यासाच्या जो चूक त्याच्या मानेवर ठेवला होता त्याच्यामुळे त्याचं बालपणच होऊन गेलं होतं. तो कुठल्या सारखा या क्लासरूम आला की त्या क्लासवर, त्या क्लासरूम आला की इथे. अरे का तुम्ही जे करताय गोरूचा पाई करून तेच तुम्ही मुलाला चालवताय, काय फरक राहिला तुमच्याकडे मुलांच्या. सो हे सगळं फ्रीडम फक्त बाई देऊ शकते, बाईने स्ट्रॉंगली उभं राहिलं पाहिजे प्रत्येक पुरुषाच्या मागे, मुलांच्या मागे. जसं असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे बाई असते, तसंच यशस्वी मुलांच्या मागे सुद्धा बाईच असेल ना, मग बाईच्या मागे बाईच का नाही उभे राहू शकत. आपण राहू शकतो एकमेकींच्या मागे. आज ही जर कमी पडत असेल तर तिच्यासाठी उभं राहिलं पाहिजे, ती आज कमी पडत असेल तर मला तिच्या वयाचं बघून तिच्याशी बोललं पाहिजे. मग ती कुठल्याही वयाची असेल, 70 वर्षाची बाई असेल किंवा 4 वर्षाची मुलगी असेल, त्यामुळे आपणच आपली ताकद करायचं आहे. इथे कोणी साधारणा येणार नाही, आम्ही तुम्हाला गायडन्स द्यायला आहोत. दादा सामील झाला तर नक्कीच आहेत, त्यांना पुढच्या त्यांच्या ह्याच्यात सांगतील असं लक्ष करून, पण तुम्ही तुमच्या बायावर स्वतः पुन्हा एक लावून घ्या आणि ह्या भरा नाही. एवढं करून मी माझं लक्ष संपवलं. थँक्यू सो मच.